Narendra Modi Sharma Karo. Sharma Karo, Sharma Karo. Narendra Modi Sharma Karo. Rashtra Pradesh Congress Committee Ta. Yes, Rashtra Pradesh Congress Committee Ta. Yes, Nana Bahu Patel Sahab Aage Padho. Hum Tumhare Saath Hain. Nana Sahab Rao Pradeep Pawar Ji Aage Padho. Hum Tumhare Saath Hain. Nana Patole Sahab aage padho hum tumhare saath hain sangharsh karo hum tumhare saath hain chalo sangharsh karo hum tumhare saath hain soniya tum sangharsh karo hum tumhare saath hain sharma karo sharma karo gandhi modi sharma karo maharashtra ki maafi magitlis paahije maharashtra ki maafi magitlis paahije लागत असते त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करून नेहमी देशाची दिशाभूल करत असतात. लोकसभेच्या निवडणुका लागल्या, पुलवामाचा प्रकार उभारण्यात आला. आज उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये निवडणुका लागल्या, त्यांनी एक बेजबाबदार असंवेदनशील अशा प्रकारचं वक्तव्य काल केलं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जी बाधित झालेली किंवा जी रस्त्यावर आलेली अगदी सामान्य कामगार की ज्यांच्या खिशामध्ये एक रुपया देखील नव्हता आपल्या घरी जाण्यासाठी, अशा लोकांच्या मदतीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि त्यांचे सर्व सहकारी रस्त्यावर उतरले आणि त्या मजुरांना पोचवण्याचं काम आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीने केलं. आणि इकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात की यांनी महाराष्ट्रातील उत्तर प्रदेश बिहारच्या मजुरांना उत्तर प्रदेश बिहारमध्ये पाठवलं म्हणून कोरोनाचा फैलाव झाला. तर मला तुम्हाला सांगावशी किंवा तुम्हाला आठवण द्यावीची इच्छा माझी इच्छा होती की उत्तर प्रदेश सरकारनं या कोरोनाच्या काळामध्ये कुठेही लक्ष दिलं नाही. राहुलजी गांधींनी 12 फेब्रुवारीला 20 ला सांगितलं होतं संसदेत की कोरोनाचा भयंकर आहे, लाट येते, तर तुम्ही आताच लॉकडाऊन करा. परंतु या माणसाला जागतिक स्तरावर आपली उंची वाढवण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा 24-25 फेब्रुवारीला कार्यक्रम असल्यामुळे नमस्ते ट्रम्पसाठी हा माणूस 100 रुपये कोटी आपल्या केंद्र सरकारचे खर्ची पाडतो, शासनाचे पैसे खर्ची पाडतो आणि जे मजूर घरी जायला निघाले त्यांच्याकडनं रेल्वेचे तिकिटाचे पैसे मागतो. अशा प्रकारचा अतिशय दुर्दैव आणि एक असंवेदनशील केवळ राजकारण, केवळ राजकारण आणि इलेक्शन आले की काहीतरी जनतेची दिशाभूल करण्याचे काम आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानं आज या नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा जो काही अपमान केला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी महाराष्ट्रातील जनता जी स्वाभिमानी आहे त्यांचा स्वाभिमान दुखवला आहे, म्हणून देशाच्या पंतप्रधानाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही इथे आलेलो आहोत. आमच्या त्या वक्तव्याचा निषेध आणि कोरोना काळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं काम, हे काम या ठिकाणी जे झालंय त्या कामाची माहिती न घेता त्यांनी केलेला जो वक्तव्य आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माफी मागावी असं आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण या जळगाव जिल्ह्याच्या जनतेकरता आम्ही ते ठेवत आहोत आणि आज त्या निमित्तानं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत. आपल्याला कल्पना आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.